आज जसा उल्लेख या ठिकाणी वारंवार झाला, मराठीतलं साहित्य, मराठीतली नाटकं, चित्रपट सृष्टी या सगळ्या गोष्टीमध्ये मराठी माणसांनी जे काही प्रावीण्य मिळवलेलं आहे, आजही देशामध्ये जर आपण थिएटरचा विचार केला, नाटकांचा विचार केला, तर पहिल्या क्रमांकावर आजही आमचं मराठी जी नाट्यसृष्टी आहे तिला आपल्याला ठेवावं लागेल. या मराठी नाट्यसृष्टीनी ज्या प्रकारे आमचं थिएटर हे जिवंत ठेवलेलं आहे, मला असं वाटतं की ते देखील अत्यंत महत्वाचं आहे. आज आपण पाहतो की साधारणपणे महाराष्ट्राची लोकसंख्या आणि जर्मनीची लोकसंख्या ही सारखी आहे, परंतु जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये जर्मनी किंवा जर्मन भाषा ही बोलली जाते, ती भाषा शिकण्याकरता लोक त्या ठिकाणी प्रयत्न करतात, जापानी भाषा शिकण्याकरता प्रयत्न करतात, इंग्रजी भाषा तर शिकतातच. याचं कारण काय आहे? तर या सगळ्या भाषा या ज्ञान भाषांमध्ये परिवर्तित झाल्या, या व्यवहार भाषांमध्ये परिवर्तित झाल्या. आमची मराठी तर ज्ञानभाषा आहेच, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये तिला ज्ञान भाषेमध्ये परिवर्तित करणं ही देखील काळाची गरज आहे. आणि म्हणून मला या गोष्टीचा आनंद आहे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण जे आणलं, त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्या मातृभाषेतून सर्व प्रकारचं शिक्षण घेता आलं पाहिजे. उच्च शिक्षण असो, तंत्र शिक्षण असो, मेडिकल एज्युकेशन असो, अशा प्रकारचा विचार मांडला आणि महाराष्ट्राने तो विचार अंगीकारला. आणि जसं केसरकर साहेबांनी सांगितलं की आता सगळ्या प्रकारचं शिक्षण हे आपण मराठीमध्ये त्या ठिकाणी देतो आहोत, कारण जोपर्यंत आपल्या संपूर्ण व्यावसायिक जीवनामध्ये किंवा अर्थार्जन करण्यामध्ये मराठीचा उपयोग होणार नाही तोपर्यंत भाषा ही काही प्रमाणात दुर्लक्षितच राहील. पण ज्यावेळी आपण असं पाहतो की जर्मन अभियंते यांना इंग्रजी येत नाही ते जर्मन भाषेत काम करतात, चीनी लोकांना इंग्रजी येत नाही ते चीनी भाषेमध्ये काम करतात, किंवा जापानी लोकांना इंग्रजी येत नाही ते जापानी भाषेत काम करतात, पण तरी देखील जगाच्या व्यापारावर ते अधिराज्य करतात. त्यावेळी जर तशाच प्रकारे मराठीतून आपण आपल्या सगळ्या मुलांना अशा प्रकारचं ज्ञान देऊ शकलो आणि मराठीला आजच्या परिस्थितीमध्ये ज्ञानभाषा आपण जर करू शकलो, तर मला विश्वास आहे की मागच्या काळामध्ये मराठीने आपल्या विपुल साहित्याने आपल्या ज्ञानाने जगाला भुरळ पाडली. पण भविष्यामध्ये आजही आपण पाहतो की सिलिकॉन व्हॅलीत आवाज दिला तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आमचे मराठी लोक आणि आमचे मराठी पोरं त्या ठिकाणी दिसतात. जगाच्या पाठीवर कुठल्याही व्यवसायामध्ये आमचे मराठी मुलं दिसतात. पण जगावर आम्ही जसं जर्मन इंजिनियर्स अधिराज्य करतात, जसं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये चीन अधिराज्य करतं, तसं आमच्या मराठी माणसाला देखील ते अधिराज्य करता येईल. आणि म्हणून याकडे आपल्याला कसं पुढे जाता येईल असा प्रयत्न हा सातत्याने आमच्या सरकारच्या माध्यमातून देखील आम्ही निश्चितपणे करतो आहे.